भरपूर मागणी केली, सतत केली. त्यावेळी चंद्रपूर मध्ये दारूबंदी व्हावी याला आंदोलनाला देखील आम्ही समर्थन केलं. दारूबंदी उठवण्यासाठी जेव्हा प्रयत्न झाले तेव्हाही आम्ही त्याचा खूप निषेध केला. गडचिरोली जिल्ह्यातनं त्यावेळी देखील शेकडो गावांनी प्रस्ताव केले की चंद्रपूरची दारूबंदी उठवू नका, कारण ती उठेल तर तिथून बेकायदेशीर दारू येईल आणि आमची दारूबंदी धोक्यात पडेल. आता ज्या काही विविध आर्थिक आणि राजकीय कारणामुळे चंद्रपूरची दारूबंदी उठवली गेली आणि आम्ही ती थांबू शकलो नाही, गडचिरोली जिल्ह्यात मात्र दारूबंदीला व्यापक समर्थन आहे. आणि आदिवासी भागामध्ये कोणतीही दारू विक्री करायची नाही अशी केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची अधिकृत नीती आहे, जी सगळेजण विसरले आहेत. पण इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 1974 मध्ये त्यांनी पुढाकार घेऊन ही 1976 मध्ये पारित केलेली नॅशनल पॉलिसी आहे, त्याला एक्साइज पॉलिसी फॉर शेड्यूल्ड एरिया असं नाव आहे आणि ती महाराष्ट्र सरकारने 1976 मध्ये स्वीकारलेली आहे. ती अशी आहे की कोणत्याही आदिवासी भागात दारूची विक्री, कमर्शियल दारूची विक्री करायची परवानगी द्यायची नाही आणि करायची नाही. आदिवासीमध्ये पारंपरिकरित्या जी दारू चालत असेल ती कमी करण्यासाठी प्रबोधन करायचं, लोकशिक्षण करायचं, पण कमर्शियल दारू आदिवासी. त्यामुळे गडचिरोलीमध्ये खरं म्हणजे दारू बंदी असणं हे राष्ट्रीय नीतीनुसार आहे, आदिवासीच्या हितात आहे आणि जनभावनेनुसार आहे. आणि तुम्ही जर पुरावा बघाल गडचिरोली, मी एक साधं तुम्हाला उदाहरण देतो आणि मी आकडेवारीने बोलतोय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये दरवर्षी आम्ही जिल्ह्याचा सॅम्पल सर्वे करतो सर्च संस्थेच्या वतीने, 2015 पासून करतो. पूर्ण जिल्ह्याचा सॅम्पल सर्वे करून दारूबंदीच्या नंतर उर्वरित बेकायदेशीर दारू किती याचा आम्ही मोजमाप करतो आणि एखाद्या वैज्ञानिकांसारखे मोजमाप करतो. गेल्या वर्षी गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण बेकायदेशीर दारू ही 50 कोटी रुपयांची होती. दारूबंदी असूनही 50 कोटी रुपयांची बेकायदेशीर दारू आहे. दारूबंदी नसती तर काय झालं असतं? दारूबंदी नसती किंवा मुक्तिपथ आणि जिल्हा दारू मुक्ती संघटनेचे प्रयत्न आणि 1100 गावातल्या बायांचे प्रयत्न नसते तर काय झाले असते? तर आता याची नेमकी आकडेवारी नाही, पण शेजारचा चंद्रपूर जिल्हा बघा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 1000 कोटी रुपयाची दारू वर्षाला खपते. चंद्रपूरची लोकसंख्या गडचिरोलीच्या दुप्पट. म्हणून जर त्याच्यावरनं जर आपण अंदाज केला तर गडचिरोलीच्या लोकसंख्येमध्ये सहजच 500 कोटी रुपयाची दारू खपली असती, त्याच्याऐवजी ती 50 कोटीवर आहे. म्हणजे दारूबंदी झाल्यामुळे, पण सोबतच सामाजिक अभियान आणि प्रयत्न, नुसत्या दारूबंदीमुळे सबकुछ होऊन जात नाही, पण त्यासोबत जर जिल्हा दारू मुक्ती संघटना आणि मुक्तिपथ सारखे जर व्यापक सामाजिक अभियान असले तर दारू सबस्टॅन्शियली कमी करता येते. शेवटी सामाजिक प्रश्न हे इंचाने सुटत असतात, ते शून्य कधीच होत नाही. बलात्कारही शून्य झाले नाही, चोरी शून्य झाले नाही, खूनही शून्य झाले नाही, पण ते कमी करण्याचा आपण प्रयत्न करतो. मुक्तिपथ आणि गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी हे दोन उपाय तर असं दाखवतात की दारूचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवता येऊ शकतो.